नमस्कार, शुभांगीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला मैद्यापासून एक वेगळी रेसिपी दाखवते, स्नॅक्स आहे ते। तुम्ही वेगवेगळे मसाले वापरून करतात, मी आज शेजवान सॉस टाकून तुम्हाला करून दाखवते। तर हा मैदा घेतला आहे, एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे, एक छोटी वाटी रवा घेतला आहे, 2 चम्मच हे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, हे सुद्धा 2 चम्मच घेतलेलं आहे, हे शेजवान सॉस आहे ते सुद्धा 2 चम्मच आहे, हे तेल घेतलेलं आहे मोहन घ्यायला, मीठ घेतलं आहे चवीनुसार, थोडी बारीक चिरून कोथिंबीर, हे बारीक फिके शेव आहे ते घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे, आणि हे पाणी आपल्याला पीठ भिजवण्यासाठी। तर आता आपण पीठ भिजून घेऊ। मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये रवा, चवीनुसार मीठ टाकू आपण, ओवा टाकणार आहे, शेजवान रोल करतो आहे आपण, आणि हे तेल टाकणार आहे त्यामध्ये। हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तेल आपण मोहन थंडच टाकतो आहे, वेगळं असं झालेलं आहे आपलं। आता आपण थोडंसं पाणी टाकून घट्ट गोळा करायचं आहे आपल्याला। मी गोळा करून घेते, हे बघा असं घट्ट गोळा करायचं आहे, छान मळून घ्यायचं आहे आपल्याला। तो झालेला आहे आपला गोळा तयार। आता आपण थोडं आपलं सारण तयार करून घेऊ। हे शेजवान सॉस घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकणार 2 चम्मच छोटे, हे मोठे चम्मच घेतलेले होते, त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि हे बारीक शेव आहे ते घ्यायचे आहे थोडे, आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं जर पातळ वाटलं तुम्हाला तुम्ही अजून टाकू शकता त्यामध्ये थोडंसं, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता। तर आपलं सारण तयार झालेलं आहे, आपण आता रोल तयार करायला घेऊ। आपल्याला तळण्यासाठी तेलसुद्धा लागणार आहे हे रोल तळायला। मी 2 गोळे केलेले आहे, याची आपण आता पोळी लाटणार आहोत। आपण रोल करतोय तर थोडीशी पातळ घ्यायची आहे, पातळ म्हणजे एकदम पातळ नाही करायची। मी दाखवते तुम्हाला, बरं बघा अशा प्रकारे तुम्ही जाड ठेवायची थोडी। आपल्या पोळी करतो आपण त्याप्रमाणेच आहे ते, छोटे फुलके करतो आपण तसे ठेवायचे आहे। कापून घ्यायचे किनारी, तर त्यावर आपण हे मिश्रण तयार केले आहे सारण शेजवान सॉसचं, ते लावायचं आहे त्याला। खूपच स्वादिष्ट लागते ही रोल, चटपटीत असे लागतात। असं पूर्ण पोळीवरती लावून घ्यायचं आहे, याचे आपण आता 1-1 इंचाच्या अशा पट्ट्या कापणार आहोत, किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा छोटे सुद्धा करू शकता, 1 इंच 1/2 इंच। याचे आपल्याला आता रोल करायचे असे, आणि हा जो वरचा भाग असतो शेवटचा ते असं दाबायचं आहे थोडंसं। अशा प्रकारे सगळे रोल मी आता करून घेते, आणि जर तुमची रोल जर मोकळा झाला शेवटचं टोके तर ते त्याला थोडं पाणी लावायचं आहे इथे, आणि नंतर त्याला असं चिपकून घ्यायचं आहे पाण्याने, म्हणजे तो छान चिपकला जाईल, आणि असा थोडासा प्रेस करायचा आहे त्याला। हे बघा आपले रोल तयार झालेले आहे, आता आपण ते तळून घेऊ। हे बघा आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये आता रोल टाकणार आहोत। गॅस कमी ठेवायचा आहे, पुन्हा याच्यावरती तळायचे आहे।
असे तळून घेते मी बंद आचेवरती। हे बघा आपले रोल तयार झाले तळून, छान असे कलर आलेले आहे, त्याला काढून घेऊ आपण। आता अशाच प्रकारे आता मी सर्व रोल तयार करून घेते तळून। हे बघा तयार झालेले आहे आपले शेजवान सॉस रोल, तुम्ही करून बघा कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा।